हेलो हेलो हेलो, आवाज येतोय क्लिअर सगळ्यांना? चला विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या सेशनमध्ये आपल्याला अतिशय महत्त्वाचं असं डिस्कशन करायचं आहे. आपण व्हिक्टोरियन एजला सुरुवात केली होती, त्याच्या रिलेटेड आपलं हे आजचं सेशन आहे. कंटिन्यू करणार आहोत आपण, ज्यामध्ये नॉवेल्स ट्रोवेलिस्ट. ओके. हां, कालपर्यंत आपण विल्की कॉलिन्सपर्यंत काल डिस्कशन केलं होतं आणि आज आपण डिस्कशन करणार आहोत. वी आर गोइंग टू डिस्कस. आज आपल्याला चार्ल्स किंग्सले जो आहे तिथपासून आपल्याला सुरुवात करायची आहे, चार्ल्स किंग्लेपासून. तर आपण सुरुवात करूया चार्ल्स किंग्लेचं काय केलेलं आहे आणि कुठल्या पद्धतीनं त्याचं लिटरेचर आहे. बघा, चार्ल्स किंग्सले याचा जन्म 1819 आणि मृत्यू झाला होता 1875 ला. सो चार्ल्स किंग्सले, ही वॉज बॉर्न इन 1819 अँड ही डाईड इन 1875. ही वॉज अ ब्रॉड चर्च प्रिस्ट ऑफ द चर्च ऑफ इंग्लंड, अ युनिव्हर्सिटी प्रोफेसर अँड हिस्टॉरियन ॲज वेल ॲज अ नॉवेलिस्ट. म्हणजे हा एक प्रिस्ट होता चार्ल्स किंग्सले, त्यानंतर युनिव्हर्सिटी प्रोफेसर होता, त्यानंतर हिस्टॉरियन होता आणि नॉवेलिस्ट देखील होता. तर याचा आपण आता याचे नॉवेल्स बघूया, कुठले कुठले वर्क्स आहेत. तर अल्टन लॉके, टेलर अँड पोएट, हे 1850 त्यानं पब्लिश केलेलं त्याचं नॉवेल आहे. अल्टन लॉके, टेलर अँड पोएट, 1850, हा नॉवेल बाय चार्ल्स किंग्सले, रिटन इन सिम्पथी विथ द चार्टिस्ट मुवमेंट इन विच कार्लाइल इज इंट्रोड्यूस्ड ॲज वन ऑफ द पर्सनेजेस. इन दिस नॉवल किंग्सले सेट आउट टू एक्सपोज द सोशल इनजस्टिस सफर्ड बाय वर्कर्स इन द क्लोदिंग ट्रेड. म्हणजे क्लोदिंग ट्रेड रिलेटेड जे होतं, क्लोदिंग ट्रेडला इनजस्टिस जो त्याच्यामध्ये काम करणारे लोक होते, दे वर सफरिंग अँड त्या इनजस्टिस जो होता, सोशल इनजस्टिस, त्याच्यावर त्याने यामध्ये प्रश्न निर्माण केलेला आहे. अँड द ट्रायल्स अँड ट्रिब्युलेशन्स ऑफ ॲग्रिकल्चरल लेबरर्स, म्हणजे काम शेतीकाम करणारे देखील आहे, त्यांच्यासाठी देखील याचा प्रॉब्लेम होत होता. इट ऑल्सो गिव्ज अन इन्साईट इन टू द चार्टिस्ट कॅम्पेन विथ किंग्सले वॉज इन्वॉल्ड इन द 1840s. म्हणजे चार्टिस्ट कॅम्पेनमध्ये त्यांना हे लिहिलेलं आहे, अल्टन लॉके, टेलर अँड पोएट. यामध्ये फोकस बघा, सोशल कन्सर्न आपल्याला इथे दिसतोय की त्यांना सोसायटीतील लोकांसाठी कसं काम केलं होतं. म्हणजे फोकस बघा, कुठलाही ऑथर असेल तर कंटेम्पररी जे काही प्रॉब्लेम्स असतील, सोशल असतील, इकॉनॉमिकल असतील किंवा रिलेटेड टू पॉलिटिक्स असतील, सगळेही त्यांच्या रायटिंगमध्ये दिसून येतं. त्याच पद्धतीने चार्ल्स किंग्सलेनं लिहिलेलं आहे. आता समोर बघूया काय दिलेलं आहे. तर
एंटन लॉके. एंटन लॉके इज द स्टोरी ऑफ अ यंग टेलर बॉय हु हैज instincts and aspirations beyond the normal expectations of his working class background. He is intensely patriotic and has ambitions to be a poet. In the course of the narrative, Anton Locke loves and struggles in vain. म्हणजे तर जे काय करत होता याच्या थ्रू अँटन लॉक हे जे दिसतंय याची स्टोरी दाखवलेली या पर्टिक्युलर याच्यामध्ये, आणि फोकस लक्षात ठेवायचं आहे सेंट्रल आयडिया काय दिलेली आहे की हा वर्किंग क्लासमधला बॅकग्राऊंडमधला मुलगा दाखवलाय टेलर बॉय, आणि त्याला समोर काय करायचं आहे, त्याला एक्सपेक्टेशन्स त्याच्याकडनं जास्त होत्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, तो जे काय स्ट्रगल करतोय जे बनण्यासाठी ॲम्बिशन्स होत्या त्याचं काय दिलंय बघा शेवटी, अँटन लॉक हे लव्ज अँड स्ट्रगल्स इन वेन. कुठलंही त्याचं आउटपुट त्याला आलेलं नाही आहे. त्यानंतर बघा, हायपेचिया ऑर न्यू फोज विथ अन ओल्ड फेस 1853. काय आहे हायपेचिया ऑर न्यू फोज विथ अन ओल्ड फेस 1853? इट इज अ फिक्शनलाइज्ड अकाउंट ऑफ द लाईफ ऑफ द फिलॉसॉफर हायपेचिया अँड द स्टोरी ऑफ अ यंग मंक कॉल्ड फ्लेमॉन हू ट्रॅव्हल्स टू अलेक्झांड्रिया where he becomes mixed up in the political and religious battles of the day. Its theme is the struggle between early Christianity and intellectual paganism. Baga kay dilenla ahe Hypatia he fictionalized account ahe kunacha eka philosopher jo dakhola hai kon Hypatia and the story of a young asa monk ahe jacha naav kay dile Philemon. Ani he kute travel karta, who travel, he was traveling to Alexandria. आणि तिथे त्याला काय बनायचं असतं, व्हॉट इज दॅट, सो वेअर ही बिकम मिक्स्ड अप इन द पॉलिटिकल अँड रिलिजियस बॅटल्स ऑफ द डे. तेव्हाचे जे पॉलिटिकल आणि रिलिजियस प्रॉब्लेम्स होते याची थीम जी आहे, काय थीम दिलेली आहे, अर्ली ख्रिश्चॅनिटी अँड इंटलेक्च्युअल पॅगनिझम यामधला हा स्ट्रगल इथे दिलेला आहे. द प्लॉट रिव्हॉल्व्स अराउंड हायपेशिया द पॅगन फिलॉसॉफर सिरिल द ख्रिश्चन पॅट्रियार ओरेस्टस जो दिला आहे द पॉवर हंग्री परफेक्ट ऑफ इजिप्त अँड फिलेमॉन अँड इजिप्शियन मंक. त्यानंतर हिनं लिहिलेलं आहे बघा, चार्ल्स किन्सलीनं लिहिलेलं आहे वेस्टवर्ड हो 1855 लिहिलेलं आहे. अँड दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट नॉवेल बाय चार्ल्स किन्सले, अ हिस्टॉरिकल नॉवेल बाय चार्ल्स किन्सले. द नॉवेल इज सेट इन द एलिझाबेथन इरा and follows the adventures of M.S. Lay, who set sail with Francis Drake and other privateers to the Caribbean, where the battle with the Spanish. Kutla novel ahe westward ho, this is the historical novel. Kune lila hai Charles Kingsley. Kuta dilele baga, the novel is set in kute Elizabethan era madhe set kelela hai. कशाचे कुणाचे ॲडव्हेंचर्स आहे, ऑफ एम एस ले हु सेट सेल विथ फ्रान्सिस ड्रेक अँड अदर प्रायव्हेटियर्स टू द कॅरिबियन वेअर द बॅटल विथ द स्पॅनिश जे होते त्यांच्या अगेन्स्ट हे बॅटलसाठी जे गेलेले असलेलं दाखवलेलं आहे. And the title of the book derives from the call of boat taxis on the river Thames, eastward ho, westward ho. काय दिले बघा, the title of the book derives from the call of the boat taxis on the river Thames, eastward ho and westward ho. It's a note toward the play Westward Ho, written by John Webster and Thomas Dacre in 1604. मध्ये लिहिलेलं आहे बघा, आपण मागे डिस्कस केलेलं आहे बघा, वेबस्टर आणि डेकरचं मिळून लिहिलेलं कुठलं होतं त्यांचं, दॅट इज वेस्टवर्ड हो असं होतं त्यांच्याचं टायटल. त्याच्याशी रिलेटेड थोडं दाखवलंय की टायटलसाठी, टायटल ऑफ द नॉवेल. त्यानंतर आहे टू इयर्स ॲगो It was published in 1857. Kadhi published zalo hota 1857. It is a novel by Charles Kingsley. So tyanantar lihile baga tyana Hereward the Weck, Last of the English, 1866. Also titled Hereward the Last of the English. This is also a historical novel. He dekhil a historical novel ahe. It tells the story of
hereward the last Anglo-Saxon holdout against the Normans. हिस्टॉरिकल नॉवेलचे एक लक्षात ठेवायचे थीम ज्या असतात थीम आता इथे दिसताना काय दिलं बघा स्टोरी ऑफ हियरवर्ड द लास्ट अँग्लो सॅक्सन होल्ड आउट अगेन्स्ट कोण द नॉर्मन्स सो दिस इज द लास्ट इवन दिस इज द लास्ट हिस्टॉरिकल नॉवेल रिटन बाय किंग्सले सो चार्ल्स किंग्सलेचं हिस्टॉरिकल शेवटचं होतं द नॉवेल कन्सर्न्स द अँग्लो सॅक्सन अँग्लो डॅनिश सो रेसिस्टन्स टू द नॉर्मन कॉन्क्वेस्ट अँड दिस रिफ्लेक्ट्स Kingsley's own admiration of Germanic vigor. So, Kingsley admired Norman discipline and chivalry, but makes it clear that primitive energies and virtues must be entirely forsaken. म्हणजे यातनं आपल्याला याची ॲटिट्यूड जी आहे कुशल पद्धतीनं होती नॉर्मन डिसिप्लिनच्या बाबतीत रिलेटेड टू देअर डिसिप्लिन अँड चिवलरी म्हणजे त्यांच्या म्हणजे प्रिमेटिव्ह ज्या जुन्या काळातल्या ज्या होत्या त्यांना सांगताना इथे दिलेलंच आहे बघा की फोकस म्हणजे कुठले आता हे तुम्हाला स्टडी करताना काय लक्षात ठेवायचं आहे फॉर एक्झाम्पल आता इथं जे दिलं आहे टायटल जे आहे हियरवर्ड द लास्ट ऑफ द इंग्लिश हिस्टॉरिकल नॉवेल आहे कशाच्या बाबतीत दिलं आहे इट कवर्स द स्टोरी ऑफ युअर वर्ड कशाच्या बाबतीत लास्ट अँग्लो सॅक्सन होल्ड आउट अगेन्स्ट कोण नॉर्मन कॉन्क्वेस्ट तर हे इथे दिलेलं आहे महत्त्वाचं आहे सगळ्यांनी त्याचा आणि आपण प्रत्येक या नोट्समध्ये जर बघितलं तुम्ही तर प्रत्येक ठिकाणी शॉर्टमध्ये मी समरी घेतलेली जेवढं जवळ महत्त्वाचं आहे जेणेकरून तुम्हाला थीमवरती किंवा याच्यावरती प्रश्न विचारला गेला तर त्याचा ॲन्सर तुम्ही तिथे देऊ शकला पाहिजे आता त्याच्या शॉर्ट पोएम्स कुठल्या होत्या बघा सँड्स ऑफ डी बाय किंग्सले चार्ल्स चार्ल्स किंग्सले देन व्हॉट इज देअर द थ्री फिशर्स देन अर्ले बीकम बीकन ओके नेक्स्ट द सेंट्स ट्रॅजेडी हा पोएटिकल ड्रामा आहे बघा दिस इज व्हॉट इज दॅट द सेंट्स ट्रॅजेडी 1848 चार्ल्स किंग्सले व्हॉट इज दिस द सेंट्स ट्रॅजेडी इट इज अ पोएटिकल ड्रामा रिटन बाय चार्ल्स किंग्सले त्यानंतर आहे द हिरोज 1856 बुक ऑफ स्टोरीज बेस्ड ऑन ग्रीक मिथ्स त्यानंतर आहे बघा द वॉटर बेबीज 1863 अ डिलाइटफुल फॅन्टसी आता त्यानंतर आपण बघूया नेक्स्ट वन मोस्ट इम्पॉर्टंट दॅट इज आता आपण इथे डिस्कस केलं आहे बघा चार्ल्स किंग्सले नाव वी आर गोइंग टू डिस्कस वॉल्टर बेसंट सो वॉल्टर बेसंटनं काय केलेलं आहे त्याचं रायटिंग काय ते बघूया वॉल्टर बेसंट ही वॉज बॉर्न इन 1836 जन्म झाला ही डाईड इन 1901 He was a novelist and historian, होता Also Sir Walter Besant, along with James Rice, 1844 to 1882, he wrote many novels. या दोघांनी मिळून लिहिलेले आहे काय काय आहे लिहिलेलं बघूया आपण महत्त्वाचे ते हिज नॉवेल्स बघा त्याचं नॉवेल आहे रेडी मनी मोटी बाय 1872 and the golden butterfly 1876 both novels are co-production एवढंच आहे बघा याचं कारण जेवढं महत्त्वाचं आहे तेवढं आपण इथे घेतलेलं आहे आता आपण डिस्कस करणार आहोत जॉर्ज वी आर गोइंग टू टॉक अबाउट जॉर्ज बॉरो कोण होता जॉर्ज बॉरो सो ही वॉज बॉर्न इन 1803 अँड ही डाईड इन 1881 अँड इंग्लिश ऑथर रोट नॉवेल्स अँड ट्रॅव्हलॉग्स बेस्ड ऑन हिज एक्सपिरियन्सेस ट्रॅव्हलिंग अराउंड युरोप म्हणजे ट्रॅव्हलॉग्स यानं लिहिलेले आहे गुड आफ्टरनून मॅडम गुड आफ्टरनून जॉर्ज बॉरो 1803 आता यानं कुणाविषयी लिहिलं ही रोड अबाउट अँड इंग्लिश ऑथर रोट नॉवेल्स अँड ट्रॅव्हलॉग्स बेस्ड ऑन हिज एक्सपिरियन्सेस ट्रॅव्हलिंग अराउंड युरोप अँड हिज प्रिन्सिपल वर्क्स याचे महत्त्वाचे वर्क्स कुठले बघा द झिंकॅली ZINCALI झिंकॅली 1841 सो इट वॉज पब्लिश्ड इन 1841 अँड ऑल्सो द झिंकॅली एन अकाउंट ऑफ द जिप्सीज ऑफ स्पेन म्हणजे त्यानं जिप्सीज जे असतात फिरणारे लोक जे बघा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सो ही रोड अबाउट दॅम अ बुक रिटन बाय जॉर्ज बॉरो इट इज अन अकाउंट ऑफ द लिव्हिंग अँड कल्चर लिव्हिंग अँड कल्चर ऑफ द रोमन पीपल स्पेशली इन स्पेन त्यानंतर जॉर्ज बॉरोनं लिहिलं आहे व्हॉट इज दॅट 1843 पब्लिश केलं होतं द बायबल इन स्पेन टेल्स ऑफ हिज ॲडव्हेंचर्स ॲज अन एजंट ऑफ द बायबल सोसायटी सबटायटल्ड ऑर द जर्नी ॲडव्हेंचर्स अँड
What is that? Imprisonment of the Englishman in an attempt to circulate, in an attempt to circulate the scriptures in the peninsula. काय आहे बघा, द बायबल इन स्पेन कधी झालं पब्लिश 1843. काय सांगतंय? ॲडव्हेंचर्स. ॲडव्हेंचर्स कसे? ॲज अन एजंट ऑफ द बायबल सोसायटी. आणि याचं सबटायटल एवढं आहे बघा, ऑर द बुक रिलेट्स टू द ट्रॅव्हल्स ऑफ बॉरो थ्रू स्पेन वाईल वर्किंग ॲज अ बायबल सेल्समॅन. द वर्क रिलेट्स न्युमरस पर्सनल एन्काउंटर्स बॉरो हॅड विथ Spaniards during the Carlist Civil War, from the Prime Minister to beggars including gypsies. म्हणजे सगळंच यामध्ये त्यांना लिहिलेलं आहे. Carlist Civil War. ओके ओके ओके. बघा ना, पर्सनल जो लोकांना भेटला त्याच्या या कामा करताना त्याच्याविषयी त्यांना इथे लिहिलेलं आहे. देन लेवेंग्रो. Lavengro. What is Lavengro? It was published in 1851. Also Lavengro, the scholar, the gypsy, the priest. So also Lavengro cha kay ahe pude dilele add kele baga, the scholar, the gypsy and the priest. A work by George Borrow, falling somewhere between the genres of memoir and novel. According to the author, Lavengro is a Roman word. What does it mean? अच्छा, रोमन वर्ड मीनिंग वर्ड मास्टर. लेवेंग्रोचा मीनिंग काय आहे बघा, वर्ड मास्टर. वर्ड मास्टर. त्यानंतर इट्स अ प्रोटॅगनिस्ट हुज नेम इज नेव्हर मेन्शन इज बॉर्न द सन ऑफ एन ऑफिसर इन अ मिलिटरी रेजिमेंट अँड इज ब्रॉट अप इन व्हेरियस बॅरॅक टाउन्स इन इंग्लंड, स्कॉटलंड अँड आयर्लंड. हा जो प्रोटॅगनिस्ट आहे, यातलं जो कॅरेक्टर आहे, मेन कॅरेक्टर जे आहे, काय दिलंय? हुज नेम इज नेव्हर मेन्शन. नाव त्यात मेन्शन केलेलंच नाही या पर्टिक्युलर वर्कमध्ये. या आणि काय दिलंय तिथे, काय सांगितलंय बघा, बॉर्न द सन ऑफ अन ऑफिसर. कुठे? मिलिटरी रेजिमेंटमध्ये. आणि त्याची जी वाढ झाली होती, त्याचं जे ब्रॉटअप म्हणजे ज्याला दिलं होतं, वेगवेगळ्या बॅरॅक्सच्या टाउन्समध्येच इंग्लंड आणि स्कॉटलंड आणि आयर्लंडमधलं त्याचं तिथे दाखवलेलं आहे. लाईफ डील्स विथ बॉरोज लाईफ अमंग जिप्सीज. म्हणजे इथे बघा, ऑटोबायोग्राफिकल एलिमेंट्सही बरेच त्याचे आलेले आहेत. बघा, बॉरोज लाईफ अमंग जिप्सीज. द रोमनी राय. What does it mean? This is a novel, actually a novel by George Borrow, partly autobiographical. The title can be translated from Romani as a gypsy gentleman. Baga, the Romani raicha yacha kay meaning hai baga, gypsy gentleman. What is that? Gypsy. What is it? Gypsy gentleman. So deals with Borrow's life among gypsies. त्याच्याविषयी यामध्ये त्यांना लिहिलेलं आहे. After that, what is the next one? George Borrow ने काय लिहिलंय बघा. हे बघा, हे सेंटेन्स मी इथं लिहून ठेवलं आहे, महत्वाचं आहे बघा. काय लिहिलंय? George Borrow wrote related to gypsies and his own experiences among them. नंतरचं आहे वाईल्ड वेल्स. वाईल्ड वेल्स. वॉट इज वाईल्ड वेल्स? 1862. अँड वॉट इज दॅट? ऑल्सो वाईल्ड वेल्स. इट्स पीपल, लँग्वेज अँड सिनरी. अ ट्रॅव्हल बुक ऑर ट्रॅव्हलॉग बाय अन इंग्लिश व्हिक्टोरियन ऑथर. बाय अन इंग्लिश व्हिक्टोरियन ऑथर. द बुक रिकाउंट्स बॉरोज पर्सनल एक्सपिरियन्सेस अँड इन्साइट्स वाईल टूरिंग वेल्स अलोन ऑन फुट आफ्टर अ फॅमिली हॉलिडे इन What is this? Wangalore. This is L or W. Need to check this. This word only. The book recounts. It is a great device. Sagrat Mahatwats. His personal experiences. This is just a hit. George Borrow. That's a contemporary life. And it is a J.K. Nathaniel Hawthorne. ओके नेक्स्ट सो रोमॅनो लावलील अ डिक्शनरी ऑफ लँग्वेज ऑफ द इंग्लिश रोमॅन्शल जिप्सीज.
आता साहजिक आहे त्याच्या यामध्ये नवीन वर्ड्स आपल्याला जे आहे ते दिसणारच आहेत असे, कारण त्यांना तिथले यूज केलेले आहे, म्हणजे त्यांची जी लँग्वेज असेल सो ही यूज अ लिटल बिट अबाउट दॅट ऑल्सो. कुठल्याही ऑथरला समजून घेण्यासाठी त्याचं बॅकग्राऊंड समजून घेणं गरजेचं आहे. नॅथनियल हॉथ्रोन हा अमेरिकन झाला, आता आपण अमेरिकन लिटरेचरमधला हा पार्ट इथे आलेला आहे. नॅथनियल हॉथ्रोन सो अन अमेरिकन नॉवेलिस्ट दॅन डार्क रोमॅन्टिक अँड शॉर्ट स्टोरी रायटर. हिज नॉवेल्स, त्याचे नॉवेल्स बघूया कुठले कुठले नॉवेल्स यानं लिहिलेले आहेत. वन सेकंड, वॉट इज दिस वर्ड, फ्रान्शेव. अ नॉवेल बाय अमेरिकन ऑथर नॅथनियल हॉथ्रोन वॉज पब्लिश्ड अनॉनिमसली, सुरुवातीला अनॉनिमसली, कुठलंही नाव न देता त्यांना ते पब्लिश केलं होतं. द स्कारलेट लेटर हे इम्पॉर्टंट आहे बघा, द स्कारलेट लेटर इज इम्पॉर्टंट. वन सेकंड स्टुडंट्स, एकच मिनटं द्या मला, लेट मी ड्रिंक अ लिटल बिट ऑफ वॉटर. व्हॉट इज द स्कारलेट लेटर, स्कारलेट लेटर त्याचं काय आहे. वन सेकंड. द स्कारलेट लेटर बाय नॅथनियल हॉथ्रोन, ऑल्सो टायटल द स्कारलेट लेटर अ रोमान्स, इट वॉज पब्लिश्ड इन 1850 अँड अ वर्क ऑफ फिक्शन नॉवेल इन अ हिस्टॉरिकल सेटिंग. माझा आवाज येतो आहे का सांगा बरं, माझा आवाज येतो आहे. आर यू गेटिंग माय व्हॉइस?
बघूया चला. ऑल्सो टायटल द स्कारलेट लेटर, स्कारलेट लेटर अ रोमांस 1850 मध्ये पब्लिश झालं. अ वर्क ऑफ फिक्शन नॉवेल इन अ हिस्टॉरिकल सेटिंग सेट इन 17th सेंचुरी प्युरिटन बॉस्टन मॅच्युएट्स ड्यूरिंग द इयर्स 1642 to 1649. इट टेल्स द स्टोरी ऑफ हेस्टर. इट टेल्स द स्टोरी ऑफ, कशाची स्टोरी सांगते बघा हे. इट टेल्स द स्टोरी ऑफ हेस्टर प्राइन who conceive a daughter through an affair and struggles to create a new life of repentance and dignity. Throughout the book, Hawthorne explores themes of legalism, sin and guilt. हे बघा एवढंच लिहिलं आहे मी इथे, बट इट शोज द वॉट इज द थीम. इट शोज द थीम. वॉट इज नेक्स्ट. इन जून 1642, in the Puritan town of Boston, a crowd gathers to witness the punishment of Hester Ryan, a young woman found guilty of adultery. She is required to wear a scarlet. A scarlet A. So it stands for adulteress. Baga kay dilele tyamadhye. On dress to shame her, she must stand on the scaffold, a platform on which a criminal is executed for 3 hours. All die in the novel except Pearl, Hester's daughter. बाकी सगळे मेलेले दाखवले आहेत आणि सगळ्यात फक्त कोण तिथे कोण उरत आहे, हेस्टर्सची जी डॉटर आहे पोल रॉयन. हेस्टर पॉइंट अडल्ट्रस देन हॉथर डेम्स्टन मिनिस्टर रॉजर चिलिंगवर्थ डिस्गाईज हजबंड ऑफ हेस्टर. त्यानंतर जर नेक्स्ट लिहिलं आहे बघा त्याने द हाऊस ऑफ द सेवन गेबल्स 1851 मध्ये पब्लिश झालं. अँड दिस इज अ गॉथिक नॉवेल. बघा इथे महत्त्वाचं आहे द हाऊस ऑफ द सेवन गेबल्स. दिस इज अ गॉथिक नॉवेल. दिस इज अ गॉथिक नॉवेल. अँड वॉट इज देअर. A gothic novel by an American novelist, Nathaniel Hawthorne. The novel follows a New England family and their ancestral home. In the book, Hawthorne explores the themes of guilt, retribution and atonement, and colors the tale with the suggestions of the supernatural and witchcraft. Gothic म्हटलं की लक्षात ठेवायचं की तिथे सगळं काय येणार, तुम्हाला जादू टोणा दिसणार, हॉरर दिसणार, सगळ्या गोष्टी दिसणार. बघा द नॉवेल काय काय दिलंय. द नॉवेल फॉलोज अ न्यू इंग्लंड फॅमिली अँड देअर अँसेस्ट्रल होम. आलं का बघा, जुनं पुरातन वाडा ज्याला म्हणतो आपण. अँड इन द बुक हॉथरन एक्सप्लोर थीम्स ऑफ गिल्ट, रिट्रिब्युशन, अटोनमेंट अँड क्लोज द टेल ऑफ सजेशन्स ऑफ द सुपर नॅचरल अँड विचक्राफ्ट. सुपर नॅचरल. And the setting of the book is inspired by a gabled house in Salem belonging to Hawthorne's cousin Susanna Ingrall. त्यातले कॅरेक्टर्स आहेत. ऑल दीज आर द कॅरेक्टर्स. कॅरेक्टर्स कुठले कुठले बघा. हॅपझिबा होलग्रेव फोएब अलाईस. तुम्ही आता बघा, आपण आतापर्यंत ब्रिटिश ऑथर जे स्टडी केले, काही एक दोन मध्ये आले होते अमेरिकन ब्रिटिश ऑथर, आणि यांच्या लगेच लँग्वेजमध्ये नावामध्ये सगळीकडेच फरक पडतो. बघा दो दे हॅव सेम लँग्वेज, दो दे आर युझिंग सेम लँग्वेज इंग्लिश. सगळ्यात महत्त्वाचं आहे यांच्यामध्ये देखील भांडणं आहे, अमेरिकन इंग्लिश मोठे का ब्रिटिश इंग्लिश, बिकॉज अमेरिकन्स आर नॉट रेडी टू फॉलो ऑल द रूल्स अँड रेग्युलेशन्स व्हॉट एव्हर आर देअर इन अ ब्रिटिश इंग्लिश, दॅट इज बी आर ई ए एम ई. आणि आपली येते कुठली, ई इंडियन इंग्लिश. त्यानंतर बघा कुठलं आहे, त्यानं लिहिलं आहे ब्लिथडेल रोमान्स. द ब्लिथडेल रोमान्स इट वॉज पब्लिश्ड इन 1852. थर्ड मेजर रोमान्स बाय नॅथनियल हॉथरोन. हेनरी जेम्स कॉल इट द लाइटेस्ट, द ब्राइटेस्ट, द लवलीएस्ट, लवलीएस्ट देन लवलीएस्ट अनह्युमरस फिक्शन. हेनरी जेम्सनं काय म्हटलं बघायला, the lightest, the brightest and the loveliest, loveliest unhumorous fiction. So the main character of the work is Miles Coverdale. त्यानंतर आहे बघा द मार्बल फॉन. कधी पब्लिश केलं त्याने, नॅथनियल हॉथरोननं 1860 ला. ऑल्सो टायटल द मार्बल फॉन,
or the romance of Monte Bene, or Romance of Monte Bene, and also known by the British title Transformation. The romance mixes the elements of a fable, pastoral, gothic novel, and a travel guide. The romance focuses on four main characters: Miriam, Hilda, Kenyon, and Donatello. हे सगळे त्यातले कॅरेक्टर्स दाखवले बघा. तर मेरियन कोण होता? यंग ब्युटिफुल पेंटर विथ अन अननोन पास्ट. शी इज कम्पेअर टू मेनी अदर विमेन लाईक इव, बेट्राइस, सेन्सी, ज्युडिथ अँड क्लिओपेट्रा. हिल्डा अँड इनोसंट कॉपिस्ट. शी इज कम्पेअर टू द व्हर्जिन मेरी. बघा, गॉड्स अँड गॉडेसेस. केनियन, अ स्कल्प्टर हू रिप्रेझेंट्स रॅशनलिस्ट ह्युमॅनिझम. ही चेरिशेस अ रोमॅंटिक अफेक्शन फॉर हिल्डा. Then Donatello, the Count of Monte Bene, and is often compared to Adam and is in love with Miriam. उसके बाद में देखते हैं नेक्स्ट क्या लिखा है इसने. शॉर्ट स्टोरी कलेक्शन देखी लाए थे नैथनी लाउथरन जी. जैसा कि ट्वाइस टोल्ड टेल सेट इन 37, अ शॉर्ट स्टोरी कलेक्शन इन टू वॉल्यूम. देन मॉसेस फ्रॉम एन ओल्ड मैन 1846 एंड रोट सो मेनी शॉर्ट स्टोरीज ऑल्सो. अब नेक्स्ट देखते हैं हम लोग. वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट कौन है अभी नैथनी लोग अभी इसके बाद. ब्लैकमोर, रिचर्ड ब्लैकमोर. रिचर्ड ब्लैकमोर ओके. बघा काय लिहिलंय ना. रिचर्ड डी ब्लॅकमोर 1825 जन्म, 1900 डेथ. ऑल्सो नोन ॲज आर डी ब्लॅकमोर अँड इज वर्क क्लॅरा वॉगन 1864. नॉवेल सेन्सेशन नॉवेल आहे अँड स्टोरी ऑफ द इपोनिमस हिरोईन अँड ओनली चाइल्ड हुज फादर इज मिस्टेरियसली मर्डर वेन शी इज अ यंग गर्ल. क्लॅरा वॉगन 1864. ते आर डी ब्लॅकमोर देखील, रिचर्ड डी ब्लॅकमोर जे लिहिलंय ना याचं शॉर्ट नाव देखील आर डी ब्लॅकमोर, आर डी ब्लॅकमोर. अँड वॉट इज नेक्स्ट, दॅट इज लोर्ना ड्यून. लोर्ना ड्यून दॅट इज इट वॉज पब्लिश्ड इन 1869. इट इज ऑल्सो लोर्ना ड्यून अ रोमान्स ऑफ एक्स मून. A novel by English author R. D. Blackmore based on a group of historical characters and set in the late 17th century at Devon and Somerset. या प्लेस त्यानं ते काय केलेले सेट केलं आहे त्याने बघा या पर्टिक्युलर नॉवेलला. नेक्स्ट आहे बघा द मेड ऑफ स्केअर 1872, अ थ्री व्हॉल्यूम नॉवेल बाय आर डी ब्लॅकमोर. Set in the late 18th century, it unravels the mystery of fondling, washed ashore upon the coast of Glamorganshire. Okay, mystery of fondling child washed ashore up the coast of okay. The story is narrated by the Dobby Lullin, an old fisherman. The story concerns a 2-year-old girl who dips in the boat onto a beach in Glamorganshire in the calm before a storm, and the little girl calls herself Bardi. त्यानंतर क्रिप्स द कॅरियर अ वुडलँड टेल 1876, a novel by R. D. Blackmore. The main thread of the narrative follows the misfortunes of Grace Oglander, the daughter of an orphaned shire. The whole story describes the fight of Grace Oglander and her new protector, the conflict between father and son, and the eventual rescue of the maiden by the carrier. Apart from above cited works, R. D. Blackmore wrote so many novels. Usne bahut sare novels likhe. Ab bari hai Robert Louis Stevenson. Stevenson nahi famous author hai, Scottish novelist hai.
वी आर टॉकिंग अबाउट नाउ रॉबर्ट लुईस स्टीव्हन्सन विषयी आपण डिस्कस करतो आहोत. बघा, रॉबर्ट लुईस स्टीव्हन्सन, ही वॉज बॉर्न इन 1850, डायड इन 1894, अ स्कॉटिश नॉवेलिस्ट, पोएस्ट, एसेस्ट अँड ट्रॅव्हल रायटर आहे. ट्रॅव्हल रायटर होता, पोएट होता, एसेस्ट होता, ट्रॅव्हल अँड स्कॉटिश नॉवेलिस्ट होता. हिज मोस्ट फेमस वर्क्स आर ट्रेजर आयलँड, किडनॅप्ड अँड स्ट्रेंज केस ऑफ डॉक्टर जॅकल अँड मिस्टर हाय. काय दिलेलं आहे बघूया त्यामध्ये. ट्रेजर आयलँड, सो इट वॉज पब्लिश्ड इन 1883, एन ॲडव्हेंचर नॉवेल बाय स्कॉटिश ऑथर रॉबर्ट लुईस स्टीव्हन्सन. इट नरेज द टेल ऑफ बकानियर्स अँड बरीड गोल्ड, दॅन रिटन इन 5 पार्ट्स. ट्रेजर आयलँड 5 पार्ट्समध्ये लिहिले बघा. पार्ट 1 द ओल्ड बकानी, पार्ट 2 द सी कोक, पार्ट 3 माय शोर ॲडव्हेंचर, पार्ट 5 द स्टॉकेड, अँड पार्ट 4 इज द स्टॉकेड, अँड पार्ट 5 इज माय सी ॲडव्हेंचर. माय सी ॲडव्हेंचर. स्टीव्हन्सन कन्सिव्ड द आयडिया ऑफ द ट्रेजर आयलँड, ओरिजिनली टायटल द सी कोक, अँड द स्टोरी फॉर बॉईज फ्रॉम अ मॅप ऑफ अन इमॅजिनरी रोमॅन्टिक आयलँड आयडली ड्रॉन बाय स्टीव्हन्सन अँड हिज स्टेपसन लॉर्ड ऑसबॉर्न ऑन अ रेनी डे इन वेमर स्कॉटलँड. बघा कशाची ट्रेजर आयलँडची जी आयडिया आहे त्याला कशी आली, काय दिलं आहे त्याने. फ्रॉम अ मॅप ऑफ अन इमॅजिनरी रोमॅन्टिक आयलँड आयडली ड्रॉन बाय स्टीव्हन्सन अँड हिज स्टेपसन वुड इज दॅट लॉर्ड ऑसबॉर्न ऑन अ रेनी डे इन वेमर स्कॉटलँड. त्याला ते बघून हे लिहिण्याला त्याला इन्स्पायर झाला होता. मेन कॅरेक्टर्स काय आहेत बघा. मेन कॅरेक्टर्स जिम हॉकिन्स, द फर्स्ट पर्सन पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ ऑलमोस्ट द एंटायर नॉवेल. ही इज द सन ऑफ इनकीपर नियर ब्रिस्टल, इंग्लंड. देन डॉक्टर लाइल्से, द लोकल डॉक्टर. देन लॉन्ग जॉन सिल्वर, द कुक ऑन द वॉयज टू ट्रेजर आयलँड. फोर द कॅप्टन स्मॉलेट. त्यानंतर आहे, after that there is the squire squire Trelawney, then Billy Bones. अनेक लक्षात घ्या, महत्त्वाचे कॅरेक्टर्स लक्षात ठेवायचे. सगळेच जर कॅरेक्टर्स आपण सगळ्याच वर्कमधले करत बसलो तर स्टडी होणार नाही, त्यामुळे महत्त्वाचे कॅरेक्टर. एकदम मायनर कॅरेक्टरवर तुम्हाला विचारले जाणार नाही, कारण मायनरमध्ये देखील त्यात मग एखादं कसं काही काही स्पेशल काही काही कॅरेक्टर्स जे जनरेट झालेले आहेत, क्रिएट केलेले आहेत, त्यांच्या वर्कमध्ये त्यांच्याविषयी देखील विचारलं जाऊ शकतं. द स्ट्रेंज केस ऑफ डॉक्टर जेकिल अँड मिस्टर हाईट. सो व्हॉट इज दॅट. अ नॉवेल बाय स्कॉटिश ऑथर रॉबर्ट लुईस स्टीव्हन्सन, ऑल्सो नोन ॲज जेकिल अँड हाईट ऑर डॉक्टर जेकिल अँड मिस्टर हाईट. इट इज अबाउट अ लंडन लॉयर नेम गॅब्रियल जॉन पुत्तरसन, who investigates strange occurrences between his old friend Dr. Henry Jekyll and the evil Edward Hyde. It is about dual personality. It is all about dual personality. He meant what's a dual personality. Kidnapped. It was published in 1886, a historical fiction adventure, a novel by Scottish author Stevenson. The central character of the novel is 17 years old David Balfour. Thus, a historical novel that tells of the boy David Balfour's pursuit of his inheritance and his alliance with Alan Breck Steward in the intrigues of Jacobite troubles in Scotland. त्यानंतर त्यानं लिहिलंय बघा, द ब्लॅक ॲरो. व्हॉट ही रोट? द ब्लॅक ॲरो. द ब्लॅक ॲरो, अ टेल ऑफ द टू रोजर्स, 1888 पब्लिश केलं. दिस इज अ नॉवेल बाय रॉबर्ट लुईस स्टीव्हन्सन. इट इज बोथ अँड बोथ हिस्टॉरिकल ॲडव्हेंचर नॉवेल अँड रोमान्स नॉवेल, दोन्ही आहे द ब्लॅक ॲरो. द नॉवेल इज सेड इन द रेन ऑफ ओल्ड किंग हेनरी 1422 to 1461 and 1472 to 1471, अँड ड्युरिंग द वॉर्स ऑफ द रोजेस. It tells the story of Richard Dick Shelton during the Wars of Roses, how he becomes a knight, rescues his lady Johanna Sedley, and obtains justice for the murder of his father Sir Harry Shelton. त्यानंतर त्यानं लिहिलंय बघा, दॅट इज द मास्टर ऑफ व्हॅलेंटाईन.
द मास्टर ऑफ बायलंट्री 1889 पब्लिश झालं होतं. द मास्टरफुल टेल ऑफ रिवेंज सेट इन स्कॉटलँड अमेरिका अँड इंडिया. बघा द मास्टर बॅलेंट्री इंडियामध्ये सेट केलेलं आहे 1889. ऑल्सो एन्टायटल द मास्टर ऑफ बॅलेंट्री विंटर्स टेल. इट फोकसेस ऑन द कॉन्फ्लिक्ट बिटवीन टू ब्रदर्स स्कॉटिश नोबलमेन हूज फॅमिली इज टॉर्न अपार्ट बाय द जेकोबाईट रायझिंग ऑफ 1745. त्यानंतर त्यानं लिहिलं आहे बघा रॉबर्ट अनफिनिश नॉवेल आहे वेअर ऑफ हॅरमिस्टन 1896 पब्लिश केलं होतं. अनफिनिश्ड आहे. द नॉवेल इज सेट इन द ॲट द टाईम ऑफ द नेपोलियॉनिक वॉर्स. द नॉवेल टेल्स द स्टोरी ऑफ आर्किवेअर अ यूथ बॉर्न इन टू अँड अप्पर क्लास एडिनबर्ग फॅमिली. लिखा आहे रॉबर्ट स्टीव्हन्सन. Stevenson wrote some novels in collaboration with Lord Osborne, The Wrong Box, The Wrecker and The Ebb Tide. His short story collections, New Arabian Nights 1882, contain two volumes of the important short stories are The Suicide Club and The Raja's Diamond, The Pavilion on the Links, etc. He is a travel writing baga kay lite an inland voyage 1878 ha travelog hota a travelog about a canoeing trip through France and Belgium in 1876. tyanantar lile baga thana travels with a donkey in the Cevennes. What is this word we need? Cevennes. Donkey in the Cevennes, a 2-week solo ramble in the mountains of Cevennes, mountain place or mountains. It travels with a donkey. काय दिले त्यानंतर बघा खाली poetry, a child's garden of verses. It was published in 1885, written for children but also popular with their parents. Favorite stories, My Shadow and The Lamplighter. Then ballads lile, ballads includes Ticonderoga, A Legend of the West Highland 1887, based on a famous Scottish story. इथपर्यंत झालं आपलं आता स्टीव्हन. इथपर्यंत घेतलं आपण बघा स्टीव्हन्सन. खाली कोण आहे आता? ओके. नेक्स्ट त्याच्यामध्ये हा शॉर्ट पार्ट घेऊन आपण द बर्थ ऑफ मॉडर्न लिटरेचरला स्टार्ट करायचं आहे. द बर्थ ऑफ खूप हे उघड्या अजून स्टडी करायचे आणि शेवटचं द मिड 20th century. ओके. Francis Bret Harte 1839-1902 an American author and poet. American ahe baga Harte, H-A-R-T-E, Harte American ahe. Best remembered for his short fiction featuring, ata yamadhe ek sangrahach rahalo tumhala hi ji list mi tumhala already dileli ahe, yamadhe barachse American authors ahet ani American literature varte kami questions astat, khup ashe questions nasnare karan te तुमचा जो पार्ट आहे दॅट तो ऑप्शनलमधल्या याच्यामध्ये ऑप्शनल वाटल्यापेक्षा फॉर एक्झाम्पल इंडियन इंग्लिश लिटरेचरवरती कमी क्वेश्चन्स असतात किंवा अमेरिकन आहे ब्लॅक लिटरेचर आहे यावरती क्वेश्चन्स किती प्रमाणात विचारले जातात त्यानुसार आपल्याला त्यातले ऑथर्स घ्यायचे नाही तर बाकीला आपल्याला सगळे इंग्लिश लिटरेचरमधले जे आहेत आय एम टॉकिंग अबाउट व्हॉट ब्रिटन तिथले जे आहेत ते सगळेच आपल्याला जवळपास सगळेच स्टडी करणं आहे त्यामुळे तुम्हाला स्कोप कशाचा कुठे किती आहे कुठल्या लिटरेचरचा हे देखील बघून स्टडी करणं गरजेचं आहे. फ्रान्सिस ब्रेट हार्टी काय केलंय बघायनं काय लिहिलंय तर सो ही वॉज अ पोएट स्कूल मास्टर अँड जर्नलिस्ट बेस्ट रिमेंबर्ड फॉर हिज शॉर्ट फिक्शन फीचरिंग मायनर्स गॅम्बलर्स अँड अदर रोमॅन्टिक फिगर्स ऑफ कॅलिफोर्निया
गोल्ड रश. ही इज फेमस फॉर द शॉर्ट स्टोरीज. काय काय लिहिलं याने, द लक ऑफ रोरिंग कॅम्प, द आउटकास्ट ऑफ द पोकर फ्लॅट, द मिगल्स, टेनन्सी इज अ पार्टनर, अबो मेन्शन टेल्स रिफ्लेक्ट मच ऑफ हिज ओन अर्लियर लाईफ, स्पेशली स्पेंट इन द वाईल्ड वेस्ट. त्यानंतर त्यानं लिहिलं आहे बघा, प्लेन लँग्वेज फ्रॉम ट्रुथफुल जेम्स, प्लेन लँग्वेज ऑल्सो नोन ॲज द हेथन चेनिंग, अँड अँड टेल्स ऑफ द ॲरगनॉट्स 1875 पब्लिश केलं होतं. आता मार्क ट्वेन आपल्याला बघायचं आहे. मार्क ट्वेन अमेरिकन ऑथर आहे बघा, हे अमेरिकनवरच जायचं. मार्क ट्वेन याचं ओरिजिनल नाव काय होतं बघा, सॅम्युअल एल क्लेमन्स, आणि पेन नेम काय होतं त्याचं, मार्क ट्वेन. मार्क ट्वेन इज द पेन नेम ऑफ सॅम्युअल एल क्लेमन्स, वॉज अन अमेरिकन ऑथर अँड अ ह्युमरिस्ट, अँड बेस्ट नोन फॉर इज नॉवेल द ॲडव्हेंचर्स ऑफ टॉम स्वेअर अँड इट्स इक्वल ॲडव्हेंचर्स ऑफ हकलबरी फिन. Important, he signed humorous and imaginative sketches as Josh until 1863. Additionally, he used pen name Thomas Jefferson Snodgrass and for a series of humorous letters. Aba yeche work baka travelogue ahe padla kutla, the innocents abroad 1869, also entitled The Innocents Abroad or The New Pilgrim's Progress. The New Pilgrim's Progress याचं नाव आहे. अ ट्रॅव्हलॉग ऑर ट्रॅव्हल बुक बाय अमेरिकन ऑथर मार्क ट्वेन. इट क्रॉनिकल्स वॉट मार्क ट्वेन कॉल इज ग्रेट प्लेजर एक्सकर्शन ऑन बोर्ड द चार्टर्ड वेसल क्वॅकर सिटी थ्रू युरोप अँड द होली and the holy land with a group of American travelers in 1867. Roughing it, r-o-u-g-h-i-n-g, r-o-u-g-h-i-n-g, roughing it. It was published in 1872, a book of semi autobiographical travel literature by American humorist Mark Twain. It follows the travels of young Mark Twain through the Wild West during the years 1861 to 1867. A Tramp Abroad 1880 मध्ये त्यांनी पब्लिश केलं होतं बघ. ट्रॅव्हलॉग आहे, दिस इज अ ट्रॅव्हलॉग. ट्रॅव्हल लिटरेचर अ मिक्सचर ऑफ ऑटोबायोग्राफी अँड फिक्शनल इव्हेंट्स बाय अमेरिकन ऑथर मार्क ट्वेन. द बुक डिटेल्स अ जर्नी बाय द ऑथर विथ हिज फ्रेंड हॅरिस थ्रू सेंट्रल अँड सदर्न युरोप. त्यानंतर आहे लाईफ ऑफ मिसिसिपी, इट्स अ मेमॉयर, मिसिसिपी अ मेमॉयर बाय मार्क ट्वेन ऑफ हिज डेज ॲज अ स्टीमबोट पायलट ऑन द मिसिसिपी रिव्हर बिफोर द अमेरिकन सिव्हिल वॉर, अँड ऑल्सो अ ट्रॅव्हल बुक रिकाउंटिंग हिज ट्रीप अलॉंग द मिसिसिपी रिव्हर फ्रॉम सेंट लुईस टू न्यू ऑर्लियन्स many years after the war. Life on the Mississippi, महत्त्वाचं बरं का, रिटन बाय मार्क ट्वेन. रिटन बाय हुम, मार्क ट्वेन. त्यानंतर त्यानं लिहिलं आहे बघा, फॉलोइंग द इक्वेटर 1897 मध्ये. दिस इज नॉन फिक्शनल ट्रॅव्हलर. द बुक इज अन अकाउंट ऑफ ट्वेन्स ट्रॅव्हल पब्लिश In 1897, it is a social commentary critical of racism towards blacks, Asians and indigenous group, oppressive imperialism in the British Empire and religious intolerance through missionary efforts. So, is Shakespeare dead? 1909 madhe lila, a short semi-autobiographical work by American humorist Mark Twain. Semi-autobiographical work, is Shakespeare dead? अब उसके नॉवेल्स देखो, मिसिसिपी नॉवेल्स करके इसके बहुत फेमस है. मिसिसिपी नॉवेल्स, द एडवेंचर्स ऑफ टॉम स्वेयर 1876, अ नॉवेल अबाउट अ यंग बॉय ग्रोइंग अप अलोंग द मिसिसिपी रिवर. इट इज सेड इन द फिक्शनल टाउन सेंट पीटर्सबर्ग, इंस्पायर्ड बाय हैनिबल मिसोरी वेयर ट्वेन, मार्क ट्वेन लिव. टॉम स्वेयर लिव्स विथ हिज आंट पॉली अँड हिज हाफ ब्रदर सिड. त्यानंतर त्यानं पब्लिश केलं होतं बघा, द ॲडव्हेंचर्स ऑफ हकलबरी फिन.
1884, a novel colorful description of people and places along the Mississippi River च्या आजूबाजूला राहणारे लोक जे होते ते त्यांच्या बाबतीत दिलंय. सेट इन अ सदर्न एंटेबेलम सोसायटी इट इज अ सटायर ऑन रेसिझम. कॅरेक्टर्स हकलबेरी फिन हक, दॅट इज अ स्टार्ट नेम, जिम टॉम स्वेअर और देन विडो डॉगलस अँड मिस वॅटसन. त्यानंतर त्यानं लिहिलं आहे बघा द प्रिन्स अँड द पॉप. 1881 हा रोमन्स काय झाला होता, इट वॉज पब्लिश्ड इन 1881. इट शोज मार्क ट्वेन्स फर्स्ट अटेम्प्ट ॲट हिस्टॉरिकल फिक्शन, सेट इन 1547. इट टेल्स द स्टोरी ऑफ टू यंग बॉईज हू आर आयडेंटिकल इन अपिअरन्स, टॉम कॅन्टी अ पॉपर अँड प्रिन्स एडवर्ड सन ऑफ किंग हेनरी एट. इट इज अ क्रिटिसिझम जजिंग अदर्स बाय अपिअरन्सेस. त्यानंतर त्यानं पब्लिश केलं होतं बघा अ कनेक्टिकट यांकी इन किंग आर्थर्स कोर्ट 1889. व्हॉट इज दिस? इन द बुक यांकी अँड इंजिनियर फ्रॉम कनेक्टिकट इज ॲक्सिडेंटली ट्रान्सपोर्टेड बॅक इन टाईम टू द कोर्ट ऑफ किंग आर्थर वेअर ही फूल्स द इनहॅबिटंट्स ऑफ दॅट टाईम इन टू थिंकिंग ही इज अ मॅजिशियन अँड सून ही युसेस हिज नॉलेज टू बिकम अ मॅजिशियन. And the novel is presented as a translation of memoirs by Louis de Conte, a fictionalized version of Joan of Arc's page, Louis de Conte. Novel is divided into 3 sections. One second. Joan of Arc, Joan of Arc, 1896, published in Joan of Arc. Also titled Personal Recollections of Joan of Arc by the Sieur Louis de Conte. The novel is presented as a translation memoirs of Louis de Conte, a fictionalized version of Joan of Arc's page. And novel is divided into 3 sections. A commander of army of chess. Okay, fine. Okay, a youth in... Okay, now I hear. A commander of army of Charles VII, 7th of France, and a defendant at a trial in Rouen. Then other novels of Mark Twain, teche kutle novels hoti baga bakiche, The American Claimant, 1892, Tom Sawyer Abroad, 1894, Tom Sawyer Detective, 1896, The Mysterious Stranger, 1916, posthumous ahe. आता आपण बघूया मिसेस एलिझाबेथ गॅसगेल 1810 जन्म, 1865 शी डाईड इन 1865. नॉवेल्स बघा, व्हिक्टोरियन इरामधली महत्त्वाची शॉर्ट स्टोरी रायटर आणि इंग्लिश नॉवेलिस्ट मेरी बायर्टन अ टेल ऑफ मँचेस्टर लाईफ. So first novel set in English city of Manchester between 1839 to 1842 deals with the difficulties faced by the Victorian lower class, and it is subtitled A Tale of Manchester Life. The novel begins in Manchester with two families, the Bartons and the Wilsons, two working class families. Mary Barton, the eponymous character, a beautiful girl. रुथ इज अनादर 1853 पब्लिश झालं होतं. गॅसकेल एलिझाबेथ जी ए एस के ई एल एल गॅसकेल अ नॉवेल बाय एलिझाबेथ गॅसकेल अँड रुथ अ यंग ऑर्फन गर्ल. द बुक इज अ सोशल नॉवेल डीलिंग विथ विक्टोरियन व्ह्यूज अबाउट सीन अँड इललेजिटिमेसी. इट इज अ कंपॅशनेट पोर्ट्रेट ऑफ फॉलन वुमन, a type of person normally outcast from respectable society. North and South by Gaskell, याच्यावर आलेलं आहे क्वेश्चन बघा, 1855 ला मागच्या याच्यामध्ये आलेलं आहे. अ सोशल नॉवेल बाय एलिझाबेथ गॅसकेल सेट इन द फिक्शनल इंडस्ट्रियल टाउन ऑफ मिल्टन इन द नॉर्थ ऑफ इंग्लंड. मिस मार्गारेट हेल द प्रोटॅगनिस्ट इज प्राऊड अँड स्पिरिटेड. Focuses on perspectives of both mill owners and mill workers.
त्यानंतर लिहिलं होतं तिने बघा सिल्वियाज लवर्स 1863 लिखा था. अ नॉवेल रिटन बाय एलिझाबेथ गॅसगेल विच इज विच शी कॉल्ड द सॅडेस्ट स्टोरी आय एवर रोट. अँड दिस इज अ मोरालिस्टिक लव स्टोरी इन अ डोमेस्टिक सेटिंग, इन अ डोमेस्टिक सेटिंग विथ विच सीन्स ऑफ वाइल्डर ब्युटी अँड ह्युमन व्हायलन्स आर वेल ब्लेंडेड. ऑल दीज आर द कॅरेक्टर. Sylvia Robson, then Philip Kinraid, then all these wives and daughters next to the baga. It was published in 1866. And Wives and Daughters, her last and unfinished novel. It is the ironical study of snobbishness, which is remarkable for its fine female characters, such as Mrs. Gibson, Molly Gibson, and Cynthia Kirk. Kirkpatrick. The story revolves around Molly Gibson, and the only daughter of widowed doctor living in provincial of English town 1830s. The last section of the novel was written by Frederick Greenwood Nally like last time. Novelas mahatvache baga. What is the novela? That is Cranford, 1853 madhe published kelela Elizabeth Gaskell na. Better known novel of the 20th century, less than a novel, a series of papers in the manner of the Spectator, and a collection of satirical sketches which symbolically portray changing small town customs and values in mid-Victorian England. And yamadle character, Miss Matty, a character from Cranford and a famous one. My Lady Ludlow. A novel, it recounts the daily lives of the widowed Countess of Ludlow and Ludlow of Hanbury and the spinster Miss Galindo, whose father was a baronet, and their caring for other single women and girls. Okay, it is also concerned with the Ludlow's man of business, Mr. Horner, and a poacher's son named Harry Gregson, whose education he provides for. What is the next one? That is Cousin Phyllis. 1863 is a work, a novel published in 4 parts. या पिरियडमध्ये पब्लिश केलं होतं 1863 to 1864. द स्टोरी इज अबाउट पॉल मॅनिंग, अ यूथ ऑफ 17 हू मूव्स टू द कंट्री अँड बी फ्रेंड्स हिज मदर्स फॅमिली अँड हिज सेकंड कझिन फिलिप्स हॉलमन. आणि दिस इज द लास्ट पेज, ॲक्च्युली द लाईफ ऑफ चार्लेट ब्रॉन्टी. सो गॅसगेल एलिझाबेथ गॅसगेल रोट द बायोग्राफी ऑफ अर फ्रेंड चार्लेट ब्रॉन्टी, named The Life of Charlotte Bronte. It was published posthumous. So, hey, baga, yachat kiti mahatvach aale. The Life of Charlotte Bronte. It was published by Elizabeth Gaskell. And this is the biography of her friend Charlotte Bronte. So, in this way, we discussed. Ata paranta apane ude discuss kelile ahe. Aare. Udya baguyat apan ata. Writers of the miscellaneous prose, or I may start with the let me go through the answer work atla kay kay mahatvacha ahe, and then it's ite aplyala start karna far garjeche aata. The birth of modern literature. Okay, thank you students for watching the video and connecting with me. Hope this will be useful for you all. Aani ek lakshat tevayche की याचा स्टडी करताना तुम्हाला टेन्शन येणार, कारण सेट आणि नेटचा स्टडी आहे. कारण यामध्ये सहजासहजी वाचलं आणि पेपर लिहिलात गेलो आपण असं होणार नाही.
मी एवढ्या जर बारकांना नोट्स काढलेल्या असतील तेव्हा जाऊन कुठेतरी पास झालेलो आहे, लक्षात घ्या. सांगण्याचा उद्देश काय, जेवढं तुम्ही मायन्यूट लेवलला स्टडी कराल, आता एवढ्या नोट्स काढण्यासाठी छोटे छोटे पॉईंट्स किती मला ते बघावे लागले असतील, म्हणजे कॉम्पॅक्ट करत करत इथपर्यंत ते आपण त्याचं आउटपुट आलेलं आहे. सो थँक्यू सो मच.